बुलेटिनची सुरुवात करतोय सांगली मधल्या बातमीनं. सांगली जिल्ह्यात तब्बल 19 मृत अर्भकस सापडल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ गावात ग्रामीण पोलिसांना पुरलेल्या अवस्थेत 19 अर्भकस सापडले. गर्भपातानं स्वाती जमदाडे या विवाहितेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या काळ्या घटनेवर प्रकाश पडलाय. म्हैसाळमधल्या भारतीय हॉस्पिटलचा डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेनं गर्भपात केल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यानंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसांनी तपास सुरू केल्यावर डॉक्टर खिद्रापुरे फरार झाला तर मृत स्वाती जमदाडेचा पती आणि डॉक्टर खिद्रापुरेच्या साथीदार अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सापडलेल्या 19 मृत अर्भकांच्या पिशव्या वैद्यकीय तपासणीसाठी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. तसंच या हॉस्पिटलमध्ये काही संशयास्पद कागदपत्रही आढळून आल्यानं हे गर्भपाताचं मोठं आंतरराज्य रॅकेट असल्याची चर्चा आहे. सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा दाखल झालेला झाल्यानंतर त्यामध्ये एका आरोपीला अटक केलेली आहे. डॉक्टर हे फरारी आहेत, परंतु हे डॉक्टर ज्या ठिकाणी सगळं घडलेलं घटनास्थळ त्याचा सविस्तर पंचनामा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे. ज्यावेळेस शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेतलेलं होतं त्यामध्ये काही आक्षेपार्ह बाबी आणि या गुन्ह्याला गुन्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. भूलतज्ञ यांची फी दिल्याबद्दलचे तिथं रजिस्टर आहे. त्यानंतर भूल देण्यासाठी संमती दर्शवणारे रजिस्टर्स त्या ठिकाणी आहेत. याशिवाय गर्भपात करण्यासाठी आवश्यक असलेली बरीचशी साहित्य त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. ऑपरेशन थिएटरसारखी रूम आहे आणि त्यामुळं या गुन्ह्याला परिस्थितीजन्य अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत. खरं तर हा प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक असा आहे की PCPNDT सारखा एक कायदा अस्तित्वात आणून सुद्धा त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याची खंत आता हे सगळं पाहून वाटते. एका महिलेचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर हे प्रकार जे आहेत ते उघडकीला आलेत. मला असं वाटतं कुठंतरी जनजागृतीमध्ये सुद्धा आपण कुठं कमी पडतोय. हा लढा फक्त एकाकडे कोणाकडे बोट दाखवून जमणार नाही. हा तुमचा आमचा सगळ्यांचा लढा आहे. या सामाजिक प्रश्नाला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं पाहिजे. लोकांमध्ये जनजागृती सुद्धा केली पाहिजेच आणि त्याबरोबरीनेच असे अवैध धंदे करणाऱ्या डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या जाणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं.